बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना अखेरात जामीन मंजूर झाला आहे. अभिजीत बिचुकले यांना न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात येत असताना पोलीस व्हॅन बंद पडली, त्यामुळे त्यांना एसटी महामंडळाच्या गाडीतून आणण्यात आले. दरम्यान अभिजीत बिचुकले हे बिग बॉसमध्ये परतणार का याकडे सातारकर व सर्व फॅन्सचे लक्ष लागले आहे. आधी त्याला बिचुकले गेला 138 कलमामध्ये त्याला अटक केले होते, त्यामध्ये त्या दिवशी जामीन झालेले होते. त्यानंतर 384 खंडणीच्या कलममध्ये ट्रान्सफर घेतले, ती केस आज रोजी निर्दोष मुक्तता झाली. त्या पिरियडमध्ये कालावधीत 6 तारखेला 353 ताब्यात घेतले होते, तर त्यामध्ये पण जामीन काल रोजी परवा मंजूर झालेला आहे. असं होऊन सर्व त्याची सुटण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत. एक केस निर्दोष मुक्तता पूर्ण निर्दोष झालेला आहे खंडणीमध्ये. नेमकं कधी बाहेर येतील ते? प्रोसिजरल हे आहेत, कळंबा जेलमध्ये जमा करून उद्या सकाळी बाहेर येतील, 10 ते 12 दरम्यान बाहेर येतील. काय बोलताय का? कसं वाटतं आत्ता बाहेर आलं? बाहेर काय असं फरक नाही, संविधान महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा होता, राजकीय नेत्यांनी तो कायदा वापरून माझ्या विरोधात षडयंत्र रचलं. 10-10 वर्षाच्या पूर्वीच्या केसेस काढल्या, ज्या फिर्यादींनाही माहिती नव्हत्या, ज्या आम्हालाही माहिती नव्हत्या. बघूया आपण योग्य वेळ आल्यानंतर त्याच्यावरती योग्य स्टेटमेंट देऊया. त्याच्यावर आपण जरा थांबूया. आता पुन्हा परतीचे काय बिग बॉस? नो कॉमेंट्स. एवढंच की रसिक प्रेक्षकांना काय सांगायचं, की असंच प्रेम करत राहावा पुढं आमच्यावरती. आमच्या गुरूंच्या कृपेने सगळे निर्णय, माझ्या बाबांच्या कृपेने सगळे निर्णय लागले. आभार मला. नाही, रसिक प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर सगळे, त्यांचं प्रेम मिळत राहील. पुढं आपली वाटचाल मोठ्या ठिकाणी होणारच आहे सगळ्यांच्या प्रेमामुळे. त्याच्या पलीकडे काय बघा, लोकांची मदत करते. कुठची गाडी आहे ही?